पश्चिम बंगाल मधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भाजप पा शहर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी देखील केली होती पश्चिम बंगाल राज्यात हिंसाचार सुरू असल्याचे सांगत भारतीय जनता पक्ष देशभर आंदोलन करत आहे पश्चिम बंगाल मध्ये हिंसाचार होत असून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे हे हल्ले तृणमूल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करत असल्याचा आरोप देखील भाजपकडून केला जातोय दरम्यान या कथित हिंसाचाराविरोधात औरंगाबाद शहरात भाजप पक्ष आक्रमक झालाय आज सकाळी भाजपा शहर कार्यालयासमोर शहर भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी देखील केली आहे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी निषेधाचे फलक दाखवून आंदोलन केले यावेळी भाजपा राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर संघटन मंत्री भाऊराव देशमुख माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे खासदार डॉक्टर भागवत कराड आमदार अतुल सावे अध्यक्ष शहर अद्देख्षा, यांचा यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती